Hi guys, my name is Parag. I welcome all of you to Kitchen Sutra. In today's episode of My Mother's Recipes, we are going to learn how to make stuffed okra. Now, okra is also known as ladyfingers, and it's a very typically made sabzi in Maharashtrian cuisine. And along with that, we are going to learn how to make a salad, which is very, very typically made. It's a very traditional salad, which goes in everyday food of Maharashtrians. It's made out of carrot and radish. Let's rush to kitchen and learn these two recipes from my mother. Namaskar, मी स्वाती कान्हेरे. आज सर्वांचं तुमच्या किचन सूत्रामध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरली भेंडी कशी करायची. ही भरली भेंडी आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडते आणि एस्पेशली पराची खूप फेवरेट भाजी आहे. माय फेवरेट वन. आपण बघूया कशी करायची ते. भाजीसाठी मी भेंडी घेतलेली आहे आणि एका भेंडीचे दोन तुकडे केलेत आपण आणि त्याला मध्ये चीर पाडली आहे. जो आपण मसाला करणार आहोत तो त्यामध्ये आपल्याला भरायचा आहे. आता मसाला कसा केला ते दाखवते. खोबरं, ओलं खोबरं घ्यायचं. ओलं खोबरं, हा ओके. आणि थोडीशी कोथिंबीर. थोडीशी कोथिंबीर. नंतर त्यामध्ये मी एक मसाला केलाय. हा मसाला, हा मसाला जो केलेला आहे तो स्पेशल मसाला आहे. याच्यामध्ये लाल सुकी मिरची, चिंच, थोडं जिरं हे सगळं तुपावर म्हणजे असं भाजून घेतलं आहे आणि ग्राइंड केलं आहे. आणि चिंच का घालायची, कारण भेंडीला लाळ सुटते आणि ती सुटू नये म्हणून आपण त्यामध्ये चिंच घालायची असते. माय मदर हॅज स्प्लिट ईच ओक्रा इन टू पीसेस अँड अगेन मेड अ स्लाइट स्लिट टू ईच पीस सो दॅट शी कॅन स्टफ द स्टफिंग इन साइड दिस. नाव शी इज टीचिंग अस हाऊ टू मेक द स्टफिंग. वॉट शी इज टेकन हियर इज फ्रेशली ग्रेटेड कोकोनट, freshly cut coriander, and this is a secret masala, and on your screen you can check out the recipe. Basically, white tamarind is used to make this stuffing because this part of okra becomes very, very sticky, and to avoid that stickiness we use tamarind. So tamarind, chili powder and jeera and cumin. So she has roasted all these three ingredients over just like a tablespoon of ghee, and she has just mixed it in a mixer. Yes, mixed it in a mixer, and this is how you get this lovely masala. It's absolutely aromatic. Now let's see what's next. Ata apan masala galuya. So about a spoonful of cut coriander, couple of tablespoons of grated coconut, and kala masala anla apan goda kala masala. हा आमटीला आपण वापरतो तो गोडा मसाला आहे तो घालायचा थोडा. अबाउट हाफ स्पून ऑफ महाराष्ट्रीयन गरम मसाला अँड अ स्पून फुल ऑफ दिस स्पेशली मेड मसाला फॉर दी ओक्रा. धना पावडर घालायचा. धना पावडर अर्धा चमचा. हाफ स्पून ऑफ ग्राउंड कोरिएंडर. आणि गूळ घालायचा फॉर स्वीटनेस. थोडा गूळ. ओके, किती गूळ घालू? थोडासा घालू. This much? हाँ, spoonful of jaggery? हाँ, and spoonful of jaggery just for the sweetness. आणि थोडंसं आता salt लागणार आहे कारण आपण हा मसाला करताना त्यामध्ये मीठ घातलेलं आहे. Some salt in the stuffing. आता हे सर्व कालवायचं आणि ती जी भेंडी आपण मध्ये भेग दिलेली त्याच्यामध्ये भरायचा हा मसाला. अच्छा. आणि ह्या आंबटपणामुळे त्या भेंडीला लाळ सुटणार नाही त्याच्यासाठी चिंच वापरायची असते. आता मी भेंडी कशी भरायची ते दाखवते. हा, जस्ट मिक्स दिस स्टफिंग वेल सो ऑल द फ्लेवर्स आर कंबाइंड टुगेदर अँड नाऊ वी आर गोइंग टू स्टफ इट इन दिस स्लिट. थोडंसं प्रेस करायचं. ओ, लॉट्स ऑफ स्टफिंग. कॅन आय ट्राय? हां. नाईस जनरस अमाऊंट ऑफ स्टफिंग. आणि हे सगळं भरून घ्यायचं आणि मग फोडणी करायची. प्रेस इट अँड जस्ट सील इट विथ युअर फिंगर्स अँड कीप इट लाईक दॅट. असं हे सगळे आपण भरून घ्यायचं.
आता आपली सगळी भेंडी भरून झालेली आहे. आता आपण फोडणी करायची. पॅन बघून गॅस लाव. हो ला. तूप देशी. तूप याला साजूक तुपाची फोडणी करायची. किती चमचे घालू? मी घालतो. पॅनमध्ये हे तूप असं बाजूनी घालायचं कारण सगळीकडे तूप लागलं पाहिजे. So she is using clarified butter to make this sabzi and about 3 small spoons of clarified butter. Just spread it all over the pan. One more spoon. 4 spoons of butter, clarified butter. आता मोहरी घालायची. मोहरी. ओके. तापलं की मोहरी घालू. We're going to heat up this clarified butter and then add some mustard seeds. About a spoonful. नाही अर्धा चमचा. अर्धा चमचा. हाफ स्पून मस्टर्ड सीड्स. जिरा सो वापरायचं? जिरा मसाल्यामध्ये घातलंय ना जिरा. राईट. याला हळद नाही अजिबात घालायची. हळद हिंग काही नाही. हळद हिंग काही नाही. काही नाही घालायचं. मग ते आता आपण त्याला क्रॅकल करायचं. तडतडली की. ओके. मग भेंडी घालायची. की भेंडी घालायची. आणि थोडंसं परतायचं आणि झाकण ठेवायचं थोडा वेळ. मेक शुअर यू वेट टिल मस्टर्ड सीड्स दे स्टार्ट टू क्रॅकल. क्रॅकलिंग इज द साइन ऑफ मस्टर्ड सीड्स रिलीजिंग इट्स फॅन्टास्टिक फ्लेवर्स इन टू युअर डिश. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? आता फक्त भेंडी घालायची. भेंडी घालायची. आणि असं परतायचं आणि झाकण ठेवायचं. परतायचं आणि झाकण ठेवायचं. थोडीशी वाफ आली की झाली भाजी. दीज ओक्रा पीसेस वी आर जस्ट गोइंग टू ऍड टू दिस पॅन वन्स द सीड्स दे स्टार्ट टू क्रॅकल अँड जस्ट ऍड इट. स्टर इट फॉर जस्ट सेकंड अँड जस्ट कव्हर इट विथ लेड अँड दॅट्स इट. यू हिअर दिस व्हॉइस नाव. सध्या एकदम घालचे त्याची परतायची आणि झाकण ठेवायचं त्याच्यावर. आणि आपण चिंच घातली त्यामुळे त्याला लाल सुटणार नाहीये. हा. ओके. युजुअली व्हेन यू आर मेकिंग एनीथिंग विथ ओक्रा इफ यू डू नॉट यूज टॅमरिन देन इट स्टार्ट्स बिकमिंग ग्रूवी अँड बिकमिंग व्हेरी स्टिकी. Especially when you cover it with lid, it absorbs that moisture and becomes very, very sticky. झाकून. आता हे थोडा वेळ झाकून ठेवायचं. वाफ आली की झाली भाजी. वाफ आली की झाली. झाली भाजी. कारण आपण याच्यामध्ये सगळंच गुळ वगैरे सगळं घालतो. किती वेळ लागतो वाफ आला सांगा? साधारण 1-3 मिनिटांमध्ये शिजते ती भेंडी. सो वी जस्ट गोना स्टीम दिस फॉर अबाउट 4-5 मिनिट्स. हे बघ आता हे बघी वाफ आली. Ah, lovely, lovely flavors. झाले आता मग? हो झाली. हे भाजी झाली. हे बघ आणि भेंडी शिजली पण आहे. यू कॅन सी द ओक्रा हॅज चेंज इट्स कलर. इट्स लुकिंग मोर ग्रीनर अँड आय गेस इट्स कुक्ड परफेक्टली. सो स्विच ऑफ द गॅस. हो स्विच ऑफ द गॅस अँड सो विल जस्ट अरेंज इन दिस प्लेट. हो. ओके. आणि मग वरनं ओलं खोबरं कोथिंबीर थोडीशी घालायची. अच्छा. I just can't wait to taste this actually. कसं आलं? It's very, very hot. Tasty. Perfect spice blend. It's got red chili. स्टफिंग मध्ये काय काय? क्युमिन, जिरं, रेड चिली आणि त्या चिंचेचा तो आंबटपणा. एक फॅन्टास्टिक फ्लेवर लागतोय. परफेक्ट सारनेस गिव्हन बाय दॅट टॅमरिंड पेस्ट अँड स्पायसीनेस ऑफ रेड चिली. परफेक्ट कॉम्बिनेशन. नाऊ वी गोना गार्निश दिस विथ सम फ्रेशली ग्रेटेड कोकोनट.
थोडीशी कोथिंबीर and some coriander. Along with this, we are also going to make another recipe. That's a salad. Carrot and radish. So let's make a salad out of carrot and radish. आता आपण भेंडीची भाजी केली, आता आपण मुळ्याची कोशिंबीर, मुळा आणि गाजर त्याची दह्यातली कोशिंबीर करणार आहोत. बघूया कशी करायची. काय काय लागणार आहे तुला? त्यासाठी मी मुळा घेतलेला आहे किसून, गाजर किसून घेतला आहे. आता हे आपण थोडंसं तुपावरती परतून घ्यायचं. गॅस चालू करायचा. गॅस चालू कर. तूप दे मला थोडं. तूप? हां. चमचाभरच घाल. चमचाभर? हो, असं पसरून घाल. बस थोडं. बस बस. आता हे तापलं की त्यामध्ये थोडं जिरं घालायचं. जिरं. So basically what my mother is going to do is like make a salad which is typically made in Maharashtrian cuisine. Grated radish, grated carrot and few cumin seeds. She's going to sweat these two ingredients over clarified butter and cumin seeds. Ata hai bak, ata hai jira tadkadla, ata adi carrot galayacha. Gajar, kai chalta manje adi mula ghala, gajar ghala. Gas barik karayla. Okay. Mula ghala. आणि हे मिश्रण थोडंसं झाकण म्हणजे झाकण ठेवून 2 मिनटं वाफवून घ्यायचं. ओके, याला कव्हर करायचं. कव्हर करायचं. आणि हा आपण पांढरा मुळा घेतला आहे, लाल मुळा पण मिळतो, तो पण किसून खूप छान लागतो या कोशिंबीरेला. आफ्टर जस्ट गिव्हिंग इट अ मिक्स, व्हॉट वी गोइंग टू डू इज लाईक वी आर गोइंग टू कव्हर दिस विथ दिस लिड अँड जस्ट कीप इट ऑन very low flame for about couple of minutes. Haan, 2 minutes. Sab 2 minute theek. Ha, ata gas band kariya. Okay, ata yala changli vaaf ali asel ani evdi vaaf purte he bag. Ha, ani eka apan bowl madhe kadun ghiya ani thoda gar zala ki mag tyamadhe dahi, sakhar, meat, ole khobra ani kothimbir ghalayche ki zali apli kothimbir tayar. Okay, mai yachyavar kadun ghiyo. Okay. अशी कोशिंबीर तुम्ही बिटाची पण करू शकता. बिटाला मग मुळासुद्धा चालतो, गाजर पण चालेल. मग काही आपल्याला कॉम्बिनेशन जे हवं आहे ते आपण करू शकतो. वी आर जस्ट गोइंग टू स्प्रेड दिस सो द स्टीम गोज आउट ऑफ इट अँड इट कूल्स डाऊन अ बिट बिकॉज नाव वन्स इट कूल्स डाऊन व्हॉट माय मदर इज गोइंग टू डू is going to add some curd to it. Curd, sugar and meat, salt. Salt. Curd, sugar, salt, coriander. Some coriander and some grated coconut. Ata hi bhai gar jhale. Ha. Ata tyamadhe dahi ghal. Dahi? Ho. Ghal. Mo? Ha. Ghal na. Mo? Lagela jun thoda sa. Ghalun tak sa. आणि ह्या कोशिंबिरीमध्ये लहान मुलांना अट्रॅक्शन म्हणून आपण डाळिंबाचे दाणे पण घालू शकतो. ते पण खूप छान लागतात. थोडंसं मीठ घाल. सॉल्ट? हो. बस बस. शुगर? शुगर थोडं स्पूनफुल. हो. अजून थोडीशी चालेल. थोडीशी? हो. आणि आता खोबरं आणि कोथिंबीर हे सगळं घालू. हां घाल. थोडीशी कोथिंबीर घाल ना, वरणं पण गार्निशिंगला थोडीशी ठेवूया ना. बस. हां, हे बघा आता हे असं कालवायचं सगळं. आपली कोशिंबीर तयार. सो सॅलड इज रेडी. फॅन्टॅस्टिक. सो लेट्स जस्ट पोर दिस इन दिस ट्रान्सपरंट बोल. व्हॉट आय एम टेलिंग माय मॉम इज लाइक वी यूजुअली with these two preparations we eat rice, some lentils, chapati, but I like this stuff so much that I can even have it with a chilled mug of beer. Wow, such simplicity in cuisine. I'm not saying this just because I'm a Maharashtrian,
And I've been eating this food since my childhood. But I've been to about 38 different countries and I've tasted food everywhere in the world. But this kind of food, I've never tasted anywhere. Usually what happens is like my friends abroad, they ask me, where do I get these ingredients? Let me tell you guys, I've been to UK, I've lived in UK for about 4 years. And in Spar, Sainsbury's and Argos, you do get Maharashtrian ingredients. Like even the Goda Masala, the Maharashtrian Garam Masala is available there. So it's not like, you know, years before when ingredients were not available. So keep watching Kitchen Sutra, learn Maharashtrian cuisine and savor all those fantastic dishes at home. See you later in next episode. Bye-bye till then.